गणेशोत्सवाला आता एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिलाय. गणपती मूर्ती बाजारात दिसू लागल्या आहेत, अर्थातच प्रमाण कमी आहे आणि ग्राहकही खूपच कमी आहे. कोरोनाचा गणपती मूर्ती व्यवसायावर किती आणि कसा परिणाम झालेला आहे याबाबत मुंबईतील गणेश चित्रशाळेचे मालक तेजस कवीटकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं तीव्र सावट आहे. बऱ्याच गणेश मंडळांनी अद्यापही नोंदणी केलेली नाहीये, तर घरगुती गणेशोत्सवावरही कोरोनाचा आपल्याला परिणाम झालेला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. गणेश मूर्ती बनवणाऱ्या व्यावसायिकांवरही याचा मोठा परिणाम झालेला आहे. गणेश मूर्ती व्यावसायिक तेजस कवीटकर आपल्या बरोबर आहेत. काय नक्की त्यांच्या व्यवसायावर कसा आणि किती परिणाम झाला हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर, कोरोनामुळे तुमच्या व्यवसायावर किती मोठा परिणाम झालेला आहे आणि ग्राहकांची संख्या रोडावली आहे का? नक्कीच ग्राहकांची संख्या रडवली आहे, कारण यंदा माहीत नाही आहे लोकांना की गणपती घेऊन गेले घरी घेऊन गेल्यानंतर आपण विसर्जन कधी करावं आणि कसं करावं किंवा कुठे करावं ह्यांची सोय आहे का नाही आहे, होणार आहे नंतर किती लोक घेऊन जाणार, किती लोक ती मूर्ती उचलू शकणार, एकाच दुसरं लोक म्हणजे दोघंच जण जर अलाव केली तर मग एवढी मोठी मूर्ती घेऊन जाऊ शकतो का आम्ही, हे सगळे डोक्यात विचार चालू आहेत ग्राहकांच्या. त्यामुळे बरेच लोक अजून टाळाटाळ करतात की आम्ही बुक करू की नको करू, किंवा ज्यांनी केली आमच्याकडे बुक ते म्हणाले की नाही आम्ही लहानच मूर्ती घेऊन जातो म्हणजे घरी विसर्जन करता येईल आम्हाला. म्हणजे हे सगळ्या गोष्टी परिणामकारक आहेतच आमच्याकडे. एक महिन्यांपेक्षाही कमी कालावधी राहिलेला गणेशोत्सवाला, दरवर्षी किती मोठ्या प्रमाणात आतापर्यंत ऑर्डर आल्या असत्या तुम्हाला येतात आणि यावर्षी किती कमी झाले त्याचं प्रमाण? आतापर्यंत म्हणजे नागपंचमीपर्यंत आमचे जवळजवळ 80% ऑर्डर कम्प्लीट झालेले असतात आणि 20% साधारण नागपंचमीनंतर एक दोन आठवड्यामध्ये कम्प्लीट होतात. तर यंदा तसं नाही आहे, यंदा जवळजवळ 50% ऑर्डर कम्प्लीट झालेले आहेत आणि जे येत आहेत ते पण सगळ्यांनी लहान मूर्त्याच केलेल्या आहेत, त्यामुळे आमच्या मोठ्या मूर्त्या जातील की नाही यांची आम्हाला नक्कीच धाकधूक आहे. आणि गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे 4 फुटाच्या हिशोबानेच मूर्त्या आहेत, त्यामुळे 4 फुटापेक्षा मोठ्या मूर्त्या आम्ही आणल्याच नाही आहेत, त्यामुळे त्याचा पण परिणाम आमच्या बिझनेसवरती झालेला आहे. जवळपास 50% परिणाम झाले असं म्हणू शकतो आपण? नक्कीच हो. तर कोरोनामुळे मूर्ती व्यावसायिक आहे त्यांच्या व्यवसायावर 50% परिणाम झाल्याचं व्यावसायिकांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य सावंतसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई.